हाय मित्रांनो, मैत्रिणींनो, नमस्कार। मी शिल्पा साळुंके, शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कशासाठी आहे बघा। तर दुपारच्या वाजते ते 2 वाजाय आले, ते 2-3 वाजाय आले आणि कारभाऱ्यांना खाऊ वाटायला लागले। त्या मक भाजून द्यायचं चालले ते कारभाऱ्यांना। तर त्या शेतावरून आले त्या 11 वाजता, जनावरांना वैरण वगैरे घालून। मग अजून घरीच आहे आम्ही, म्हणजे मी गेलेलीच नाही आता गणपती बसायच्या आधीपासून। मी शेतामध्ये गेलेलीच नाही मित्रांनो, कारण की गणपतीचा सण उत्सव मोठा असतोय। तर कारभारी बोलले राहू दे यायचं शेतामध्ये, तर शेतामध्ये मी गेली नव्हती बरेच दिवस झालं। एकच मिनिट। तर मित्रांनो, मी शेतावर गेलेले नाही म्हणलं तर 10-12 दिवस झाले। तर आज म्हणते जायचं, तर पावसानं एवढी सुरुवात केल्या, आपले गणपती बाप्पा गेले त्यापासून जे पाऊस चालू आहे ती कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यात। तर तुमच्याकडे पाऊस कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा। तर कारभाऱ्यांना द्यायचे आहेत मक्के भाजून, आणि यशराज जेवण खाऊन झोपलेला आहे, दुपारचा आराम करायला लागला आहे। आज आहे रविवार, तर त्याला शाळेला सुट्टी आहे, मग तो झोपलाय कारण की पाऊस पण बाहेर चालू आहे, खेळाय कुठं जाऊ शकत नाही। आणि कारभाऱ्यांनी आता मक सोलून दिलं मला भाजायसाठी, तर त्याच्याबरोबर शेंगा आणलेल्या भाजीला आमटीला, तर ते पण बसून बसून टी व्ही बघत सोलायला लागले त्या। तर चला बघूया कारभारी, चल म्हणले तर शेतातला ब्लॉग नक्की तुम्हाला दाखवते आज जनावरांचा वगैरे। आणि नाही गेले तर बघू यशराज उठल्यानंतर छोटासा ब्लॉग करू। आणि सर्वजण कसे आहात, मस्त मजेत, गणपती बाप्पा तुमच्याकडचे कसे झाले, सण हा साजरा कसा केला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आमचे गणपती बाप्पा गौराई तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या ताईचे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर चला मित्रांनो, मक भाजून घेऊया। तर हे बघा मित्रांनो, मक भाजायचे चाललेत आणि माझ्या किचनवर राडा किती पडलाय। अजून माझं असं स्वयंपाकाची भांडी वगैरे घासायची आहेत जेवलेली, तर सकाळपासून चालूच आहे काम। आणि यशराज बघा कसा अंगाव घेऊन, थंडी वाजत्या पाऊस चालू असल्यामुळं शांत झोपलाय बघा कसा अंगाव घेऊन, बाहेर पाऊस पण चालू आहे। तर चला कारभारी काय करते तुम्हाला दाखवतो। तर देवपूजा केल्या, देवच दिसत नाहीत, फुलं एवढी घातल्यात यशराजने। तर हे बघा कारभारी टी व्ही लावल्या, टी व्हीकडं पाठ केल्या आणि मागं फिरून भाजीचं सोलायचं चाललं आहे। आणि परी आमची झोपल्या त्यांच्या मागं, तर कसं चाललं तर कारभार लागले ते शेंगा सोलायला, भाजीसाठी संध्याकाळची तयारी चालल्या भाजीची। तर मित्रांनो बघा, बरं बघा मित्रांनो, पाऊस रिमझिम चालूच आहे, मोठा असा नाही पाऊस, बारीकच आहे, तर सारखं चालूच आहे। कपडे सुकाय घालायला जागा नाही बघा, माणसाने कुठे कपडे घातलेले आपली बघा कपडे, कारण की पाऊस चालू असल्यामुळं लयच अवघड झाले कपडे सुकायचं। आणि कारभाऱ्यांनी लावले बघा मॅच, आणि परी बघा आमची झोपा झोपा। तर चला ही मक्क बघा, तेच मक्क्यावर सोलले त्या आणि भाजायला लागल्या। आणि बाहेर पाऊस पडताना असं मक्क भाजून किंवा शेंगदाणे खारे शेंगदाणे करून, नाहीतर कांदा भजी म्हणजेच की पकोडे, ही पाऊस पडता बाहेर पडत असला की थंडीच्या दिवसात खायला खूप छान वाटतं। तर तसंच काहीतरी मग आमच्या कारभाऱ्यांना खाऊ वाटायला लागले। तर चला मक्क भाजून देते त्यांना। तर मित्रांनो, पाऊस चालू झालाय बघा मोठाच। यशराज ए बाळा, यश मक खाणार काय, आ मक भाजले ते उठ। तर मित्रांनो कसं मक मैत्रिणीनं भाजायचं तुम्हाला दाखवते। अगोदर मस्तपैकी असं भाजून घ्यायचं कमी गॅस ठेवून, असं पूर्ण डाळ म्हणजे डाग उठतं त्याला। आणि नंतर त्याच्यामध्ये बघा तेल टाकले, जरा चटणी टाकल्या, चटणी मसाला आणि मीठ टाकले, आणि मस्त असं भाजून द्यायचं
खूप छान लागतं खायला। तर नक्की तुमच्याकडे मका वगैरे असले तर तुम्ही असं मक सोलून घ्यायचं, त्याच्यामध्ये मग भाजून तेल जरासं सोडायचं, मिरची मसाला आणि मीठ, हळदसुद्धा घातली तरी चालते, लिंबू पिळायचा वरनं जरा, एवढं छान लागतं, खूपच छान लागतं खायला। आता तोंडाला पाणी सुटायला लागलं, लिंबू पिळव तरी खूप छान लागतं खायला। वाफाशी मस्त असे निघते आहेत ना, आणि बाहेर तर पाऊस चालू आहे, बघा कसा पाऊस आहे। एक सारखा असा पाऊस चालू आहे। तर यशराज उठलाय आमचा चिरंजीव, बस बाळा खाल कर बरे भाजले का व्यवस्थित, हा चला खाऊया परी, तरीला झोप आले जाब्या देते परी, चला मग खाऊया। बस ती खाली अंधार काय उतार बघा कसं झालं, माझं केस पण विचारलेलं नाही आज, तर आज दिवसभर लय काम झालं, अजून भरपूर काम आहे, तर शेतात जमल्यास नाही जाणार, पाऊस भरपूर आहे जाणार आहेत। जाणार आहे म्हणते ते, मी जात नसते राहणार, पाऊस लय येतोय जाऊ बाळा। चला मग खाऊन घेऊया।